मंडळ जातो. पुण्यामध्ये आकुडे आणि चाकर आणि पंचनगर असं हे देशामधलं नामांकित आणि ह्या संभाजीनगर बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून ही हो घातलेली आता निलक्ष उमेदवार 35 ते 36 दौलो आहे आणि 11 उमेदवार निवडून द्यायचे. 840 फक्त सभासद आज बाकी की जेणेकरून 10-15-25 वर्षापूर्वी या भागामध्ये या प्रभारामध्ये जवळजवळ 15 ते 16 हजार जागेवर आणि प्रमाण लोक होते. आज पर्यायाने फक्त तिथं 1000 सभासद आहेत आणि त्या सभासदच्या माध्यमातून हो घातलेली निलक्षण आज संभाजीनगरमध्ये मराठवाडा महाराष्ट्राच्या नावलौकिक या कंपनीमध्ये या इथं राहूला आणि लोकांच्या हाताला काम, शेतकऱ्यांचा फायदा, दुकानदाराचा फायदा, युवा तरुण पिढीला त्याचं योगदान अशी कंपनी आपण मंडळीच्या पत्रिकेला काय आपलं नाव आणि कशासाठी विलक्षण आहे तुम्ही जसं तुमच्या सोसायटीचं आधी विलक्षण झालं होतं त्या माध्यमातून तुम्ही काय विचार केला काय सांगाल आज आपलं नाव सांगा प्रथम. माझं नाव गणेश प्रधान, फायनल असेंब्ली MCD विभागातून मी उमेदवार आहे. अत्यंत सकाळपासून शांततेच्या वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया चालू आहे आणि मतदान प्रक्रियेमध्ये महत्त्वाची जी भूमिका आहे निवडणूक समिती अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने त्यांनी या वंदनी भवन कार्यालयामध्ये व्यवस्था केली आहे आणि सर्व उमेदवार अगदी हळून मिळून एकमेकांना भेटत आहेत आणि एकंदरीत ही प्रक्रिया अतिशय शांततेत चालू आहे. अतिशय शांततेमध्ये ही प्रक्रिया चालली आहे असं या सभासद पाहण्याचं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही ह्या विशेषच्या माध्यमातून काय योगदान कामगाराला आणि या शहराच्या विकासाच्या बाबतीत काय सांगाल. बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियन 2024 इलेक्शन हे शांततेत पार पडत आहे. पार पडताना कामगारांनी आणि इलेक्शन कमिटीने शांततेने हा इलेक्शन बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियन पार पडत आहे औरंगाबाद आणि मी संस्थेची निवडणूक आवाहन करेल. आज वंजारी भवन येथे काळ आहे हा कठीण काळ आहे आणि मी पेन्शन जी काय पेन्शनसाठी आपला लढा देत आहे जी काही पेन्शन समिती आहे त्यांना पूर्ण पाठिंबा बजाज ऑटो एम्प्लॉईंचा राहील आणि निश्चितच निवडणूक प्रक्रिया ते बजाज ऑटो कामगारांसाठी पेन्शनरसाठी खूप काम करतील शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. एकूण दोन उमेदवार आपल्या समोर आहेत. काय सांगाल ह्या आजच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये लोक कमी राहिले, कंपन्यांची परिस्थिती त्याच्यामध्ये टेम्पररी जास्त विषय हा घेतलेला आहे. देशामध्ये बेकारी बेरोजगार वाढतो यांच्या हाताला काम कसे मिळेल आणि आपल्या कंपनीचं पत्र चांगलं राहील आणि या इलेक्शनच्या माध्यमातून काय सांगाल. मी इंद्रकुमार हरिभाऊ जाधव वार्ड नंबर 5 इलेक्शन लढित आहे. मागील 15 वर्षापासून मी बजाज ऑटो एम्प्लॉई युनियनचे नेतृत्व करत आहे. आताही मी तिसऱ्या वेळेस निवडणूक लढवित आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आज जे आमचं मतदान चालू आहे एकदम शांततेत चालू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान कसे असावे तिथे यंत्रणा कशी असावी हे आमच्या बजाज ऑटो एम्प्लॉई युनियनची जी निवड समिती त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हे आमचे नेहमीचंच असं असते की प्रत्येक उमेदवार हा त्या आपल्या मतदाराला भेटेल त्यांना व्यवस्थित समजावून सांगेल. त्याचबरोबर जे आमचे बजाज ऑटोमध्ये एम्प्लॉईज युनियनमध्ये काम करत होते आमचे सहकारी होते भांबर्डे महाराज हे मागील रिटायरमेंट झाल्यापासून EPS 95 काम करत आहेत. त्यांचं पण आम्ही बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनतर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनचा EPS 95 जे आज रोजगारी वाढलेली आहे आपलं पेन्शन कमी आहे त्याच्यासाठी आमचं बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियन तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल सर आपण या बाबतीमध्ये या इलेक्शनची जी हो घातली बाबतीत नाव सांगा आपलं. मी मनोहर भाऊराव लघाणे पाटील मी वार्ड क्रमांक 7 प्रतिनिधीसाठी उमेदवार निवडणूक लढवीत आहे. या मराठवाड्यात सर्वात प्रमुख उद्योग असलेला बजाज ऑटो युनियन त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटची होत असते परंतु त्याचप्रमाणे तेवढ्याच ताकदीने जी आमची निवडणूक समिती काम करते अत्यंत कुशलतेने याप्रमाणे मोठमोठे इलेक्शन होतात लोकसभा विधानसभा त्याच धर्तीवर आपली निवडणूक समिती इथं कार्य राबवत असते आणि सगळे कामगार बांधव त्याला अतिशय शांततेत प्रतिसाद देत असतात आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक
नारायण महाराज बांबडे हे जे EPS 95 धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पूर्ण भारतभर भ्रमण करत आहे, त्यांना आमच्या युनियनच्या वतीने प्रथम हार्दिक शुभेच्छा, त्यांच्या हाताला यश येऊ. आणि हायर पेन्शनचा जो मुद्दा चाललेला आहे सध्या, याला माननीय पंतप्रधान यांनी प्रतिसाद देऊन आमची ती मंजुरी द्यावी अशी मी सगळ्या युनियनच्या वतीने विनंती करतो. आणि आम्हाला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली आपल्या माध्यमांच्या वतीने आपला सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मी आता रिटायरमेंट आहे झालेलं आहे माझं. आणि आमचं बांबाडी महाराजला EPS 95 संदर्भातून त्यांना खूप सहकार्य आम्ही करतो आहे आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आता मी अकोला जिल्ह्यामध्ये माझं स्वतःचं गाव आहे, मी तिथं राहतो. तिथून मी आता इतर लोकांमध्ये सगळ्यांना भेटण्यासाठी मी इथं आलेलो आहे. इथे आपण बघतो तर महाराष्ट्रातून जी मंडळी रिटायर झालेली आहे, अकोला, वर्धा, अमरावती, चंद्रपूर इथून सुद्धा मंडळी ह्या युनियनसाठी आपल्या सदिच्छा भेट देण्यासाठी आणि विचाराच्या देवाणघेवाणमधून सगळी चांगलं व्हाव, कारण देशातील नामांकित हा उद्योग आहे बजाज ऑटो. याच्यामुळे ह्या छत्रपती संभाजीनगरला एक वेगळा वारसा मिळालेला आहे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं आहे, प्रत्येकाला उद्योग मिळालेला आहे. अशा ह्या आज अतिशय शांततामध्ये हा कार्यक्रम होतो. भाग घेऊन सगळी काम 860 मतदार हाताला काम कसं मिळेल, आपली कंपनी मतदान करत आहे, साबूत कसं राहील. दोन तासानंतर मतदान स्थिती झालेलं मतदान स्थिती वर्णनीय आहे. मतदान स्थिती आपल्या समोर सांगत आहे. यामध्ये आतापर्यंत 28 मतदान झालेलं आहे, 95 मतदान झालेलं आहे. याची रिक्षा विभाग थ्री व्हीलर याचं आतापर्यंत झालेलं मतदान आहे. निवडणूक ही लोकशाही पद्धतीनं होत आहे आणि सर्व कार्यप्रणाली चांगले, कामगारांना त्यांचा न्याय हक्क आणि मिळायला पाहिजे, त्यांच्या पेन्शनच्या मागण्या आहेत त्या सरकारनं लवकर पूर्ण कराव्यात. कामगार हा 30-30 वर्ष काम करतो आणि त्याला जर पेन्शनसाठी बांधावं लागत असेल तर ही शोकांतिका मानावी लागेल. त्याच्यासाठी सरकारने लवकर निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती. तसं EPS 95 उभ्या भारतामध्ये चालू 75 लाख लोक याच्यामध्ये सहभाग नोंदवून सगळे मोदी साहेबांकडं त्याची विनंती आणि कोर्टानं त्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहे. आणि आता संसदमध्ये बऱ्याच 17-18 आणि खासदार साहेबांचं हेरेना मुद्दा सुद्धा मांडलेला आहे. आपण अशी अपेक्षा करू की येणाऱ्या विधानसभा आणि आचारसंहितेचे आज 7,500 आणि महागाई भत्ता मेडिकल सुद्धा आपल्या पत्रात पडाव्या. राहिला 2,000 हायर पेन्शनचा मुद्दा आहे, त्या हायर पेन्शनसाठी सुद्धा आपण तो मुद्दा लावून धरू, जेणेकरून 2,000 लोकांना 15-16 मिळू शकतात. त्यापर्यंत सगळी मंडळी प्रयत्न करतात. सत्यप्रभात शास्त्री लाईव्ह, गोरखजी यशवंत, अमृतसर बांबडे महाराज, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.